बातमी जरा वेगळी आहे. ठाण्यामध्ये एका संपूर्ण कुटुंबाला कोरोनानं ग्रासलं, पण त्यांची केवळ 11 महिन्यांची चिमुकली निगेटिव्ह निघाली. संपूर्ण कुटुंब रुग्णालयात असल्यामुळे या मुलीला सांभाळायला ठाण्यातली एक यशोदा पुढे आली आहे. गेल्या आठवड्याभर त्या या चिमुकलीचा आईप्रमाणे सांभाळ करतायत, पण या सगळ्या परिस्थितीत या बोबड्या बोलायच्या मुलीच्या मनात नेमकं काय सुरू असेल याला शब्दबद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या हसवणाऱ्या काकू नेमक्या कोण आहेत ते माहिती नाही, पण गेल्या कित्येक दिवसांपासून त्या माझी दिवसरात्र काळजी घेत आहेत. मी तर याआधी ह्या काकूंना कधी पाहिलंही नाही. खर तर त्या दिवशी मम्मी पप्पा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण येताना डॉक्टर काकांनी त्यांना तिथेच ठेवून घेतलं. कुठली तरी पांढरे कपडे घातलेली एलियन सारखी माणसं आली आणि मम्मी पप्पांना औषध देत होती, पण मला तर त्यांनी काहीच दिलं नाही. मला मम्मी पप्पांबरोबर तिकडेच राहायचं होतं, पण डॉक्टर काकांनी मला ह्या काकूंबरोबर घरी पाठवलं. मी तर रडून रडून अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं आणि ह्या काकूंनी मला त्यांच्या घरी आणलं. तुम्हाला माहितीये का, ह्या काकूना रोज मला काऊचिऊच्या गोष्टी सांगतात. माझ्या रडून रडून लाल झालेल्या गालावर पापा घेतात आणि छान छान गाणी ऐकवतात, आणि त्यांनी तर माझ्यासाठी खूप सारी खेळणी पण आणली आहेत. काल तर मला भेटायला ते दाढीवाले काका पण आले होते, त्यांनी पण खेळणी आणली आहेत माझ्यासाठी. आता लवकरच माझे मम्मी पप्पा खूप सारा खाऊ घेऊन मला भेटायला येणार आहेत. ही प्रियांशी छोटी बच्ची आहे, मला वाटतं 1 वर्ष पण तिला झालेलं नाही, आणि हिचे आई वडील आणि आजी आजोबा चारही लोक पॉझिटिव्ह, कोविड पॉझिटिव्ह त्यांचा रिपोर्ट आला आहे. मी आमच्या कार्यकर्ता बाळा मुदलियाची मिसेस रीना मुदलिया तिला सांगितल्यानंतर तिने ताबडतोबीने अगदी लगेच बाबा त्या बच्चूला आपण सांभाळूया. शिंदे साहेबांनी इथे सगळी आमची व्यवस्था करून दिली आहे आणि आज ती बच्चू खूप खुश आहे, खूप चांगल्याने राहते, खूप चांगली खेळते वगैरे. प्रेक्षक हो, हीच वेळ आहे एकमेकांसोबत खंबीरपणे उभं राहण्याची, माणूस म्हणून एकमेकांना साथ देण्याची, आणि हिच्या ओठांवर असणारं हसू अनेकांच्या आयुष्यात पेरण्याची. उदय जाधव आणि यामिनी दळवीसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, ठाणे. या चिमुकलीचं हसू बघून अनेकांना उभारी नक्की मिळेल, आणि ज्या सांभाळ करतायत त्या महिलेचं काम बघून आपल्यातल्या माणूसपणाची अनेकांना जाणीवसुद्धा होईल अशी आशा करूयात. त्यानंतर एक ब्रेक घेऊयात, पहा फक्त News 18 लोकमत.